लसीचे एक डोस घेतलेल्यांना पेट्रोल आणि बँका तसंच शासकीय कार्यालयात प्रवेश द्या अशी मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच बँका तसंच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्याचे आदेश दिले असून पेट्रोल पंपावर देखील लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आल्यानं लस न घेतलेल्यांची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दोन डोस बंधनकारक करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला असून लसीचा किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांना सेवा द्याव्यात, तसंच एक डोस घेऊन 3 महिने झाले असतील तर त्यांना सेवा देऊ नका, मात्र एक डोस घेऊन 84 दिवस झाले नसतील तर त्यांना सेवा द्या अशी मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केली आहे. अचानकपणे हे जे तुम्ही आदेश काढला हे रद्द करावा, कारण जे एक डोस घेतलंय त्याला सर्व सुविधा द्यावा, त्याला सूचना द्यावी किंवा हे एक डोस घेतलेला आहे किंवा सुविधा देते, परंतु 84 दिवस नंतर तो दुसरा डोस घ्यायलाच पाहिजे. जर त्यांनी 84 दुसरा डोस नाही घेतला तर त्याची पूर्ण फॅसिलिटी बंद करा, असं आमचा एक ठाम आव्हान आहे. आज कुणी आजारी बाई आहे, तो घरात पडू आहे, त्याला पेन्शन चालू आहे, बँकेत जाता येत नाही, तो बाई कसं बँकेत जाणार आणि कसं लस घेणार, हा मोठा प्रश्न. अनेक लोकांची तक्रार आमच्याकडे आली, बाबा आमची पेन्शन आहे, आमची आई घरात आहे, पण त्याला ते लस घेतली नाही म्हणून त्याला जाता येत नाही, तो आजारी आहे. आजारी माणसाला सुद्धा लस देत नाही डॉक्टरांनी, हा सुद्धा एक मार्ग त्यांनी काढायला पाहिजे. त्यांना डॉक्टर डीन वगैरे सगळ्यांची त्यांनी बैठक घ्यावा की म्हणजे आजारी लोक आहेत, जे पेन्शनर आहेत ते घरात बसून आहेत, त्यांना लस सध्या घेऊ शकत नाही असे लोकंसुद्धा आहेत, पण तशा लोकांना सुद्धा तुम्ही अडवणूक करावं हे फार मोठा अन्याय आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की हे तुम्ही कुठंतर ह्याला तुमचा आदेशाला दुरुस्त करून एक डोस घेतल्यांना सगळेच निमशासकीय सवलत द्यावी, अजून तो 3 महिन्यानंतर नाही घेतला त्याला बंद करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. जर हे नाही झालं तर सोलापूर शहरामध्ये काय घडेल हे सांगता येत नाही.